मुंबई म्हणजे लँड ऑफ अपॉर्च्युनिटी. जगभरातून लोक आपलं नशीब येथे वापरायला येतात. यातच आता गावाखेड्यातील पारंपरिक कलाकार आपली कला सादर करताना दिसत आहेत. मुंबईत होणाऱ्या काळा घोडा महोत्सवामध्ये जेथे पारंपरिक कलेचे प्रदर्शन होत आहे, महाराष्ट्र सरकारच्या सहभागातून हे 5 स्टॉल त्या कलाकारांना दिले आहेत जे अजूनही पारंपरिक कला जपून आपले कार्य करत आहेत. यात बांबूनी बनवलेल्या गोष्टी, त्यासोबतच खाडी, वेगवेगळ्या नक्षीदार साड्या इत्यादींचा समावेश आहे. 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन सहभाग कार्यक्रम सुरू केला होता. या माध्यमातून गावाखेड्यातील काही कला लोकांसमोर सादर केली जाते. काळा घोड्यालाही तेच करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकार नक्कीच संधी देण्याचं काम करतंय, यात शंकाच नाही.